जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर विधी विद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचे 7 दिवसीय रहिवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन बुधवारी तारा येथील ग्रामविकास प्रकल्प युसुफ मेहर अली सेंटर येथे संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या शिबिरात BLS आणि LLB विद्यार्थ्यांनी उत्साह पूर्वक सहभाग दर्शविला. यावेळी आयोजित शिबिराचा प्रारंभ जागतिक महिला दिनी झाला. शिबिरात पोस्टर मेकिंग, सामाजिक मुद्द्यांवरील पथनाट्य, ट्रेकिंग, श्रमदान, योगा आणि व्यायाम, ध्यान करणे, सांस्कृतिक उपक्रम, व्यक्तिमत्व विकास, स्वरक्षण, पर्यावरण जपवणूक, संरक्षण या शारीरिक विकासाचे आणि बौद्धिक विकासाअंतर्गत प्रसार माध्यमांचा देश उभारणीतील प्रभाव, कायदेशीर सुधारणा आणि तरुणांच्या योगदानाद्वारे राष्ट्रीय विकास अशा मुद्द्यांवर तज्ज्ञ व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्राचार्या सान्वी देशमुख, प्राध्यापिका डॉक्टर ममता गोस्वामी, प्राध्यापिका अपराजिता गुप्ता, प्राध्यापिका डॉक्टर क्रांती भुईटे, उज्ज्वल पाटील, ऋषिकेश हुडार, संजय देशमुख, प्रमोद कोळी, नितीन कोळी, प्राध्यापक राघव शर्मा, संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख, ॲडव्होकेट विनायक कोळी, प्राचार्या सान्वी देशमुख, देविदास पाटील यांच्यासह मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. BCG लॉ कॉलेजचं आज इथं श्रम संस्कार शिबिर NSS मार्फत इथे संपन्न झालेलं आहे. युसुफ मेहर अली सेंटरमध्ये चांगल्या प्रकारची व्यवस्था करून हे सेंटर हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे आणि त्याच्या समारोपाला मी आज इथं आमचे मित्र विनायक कोळी आणि प्रिन्सिपल मॅडम यांच्यासमोर इथे आज आलो आणि विद्यार्थ्यांचं सगळं एकंदरीत प्रतिक्रिया ऐकल्या, त्यांचं पथनाट्य बघितलं आणि जे संस्कार झालेले आहेत गेले 7 दिवस म्हणजे 7 मार्चपासून ते आजपर्यंत तर ते अतिशय चांगल्या प्रकारे घडलेत, चांगल्या प्रकारे झालेत, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ते भिडलेत आणि त्यांना श्रमाची आवड इथं निर्माण झालेली असं चित्र त्यांनी नक्की दिसतं. आमचे तिन्ही कॉलेज जे आहेत ते तिन्ही कॉलेज नियमितपणे शांतिवनला वगैरे श्रम संस्कार शिबिर NSSच्या मार्फत घेत असतात आणि निसर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मनाचं परिवर्तन आणि निसर्गाविषयीची आत्मीयता वाढावी, कामाविषयी आत्मीयता वाढावी या दृष्टिकोनातून ही शिबिरं घेतली जातात. NSSची स्थापना 1969 साली झाली, त्यावेळपासून हे श्रम संस्कार शिबिरं विविध कॉलेजमधून आणि भारतभर सगळी घेतली जातात आणि लक्षावधी मुलं त्या श्रमशिबिरामध्ये सहभागी होऊन एक तरुणाई जी आज भारताची ताकद आहे, म्हणजे भारतामध्ये आज 65% तरुण राहतात आणि जगातल्या कुठल्याही देशापेक्षा भारतामध्ये आज तरुणाई जास्त आहे. त्या तरुणाईचा जर पॉझिटिव्ह उपयोग केला गेला तर निश्चितपणे देशाची प्रगती होण्याकरता चांगला एक असे शिबिर परिवर्तन घडत असतात हे निश्चित आहे. भागुबाई चांगू ठाकूर कॉलेजच्या NSS युनिटने 7 दिवसीय NSS कॅम्प अरेंज केला होता. कॅम्प सुरू झाला 7 तारखेला, 7 तारखेपासून 13 तारखेपर्यंत. या 7 दिवसात मुलांना बऱ्याच ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या, मुलांची बरीच ग्रोथ झाली. मुलांचा पहिल्या दिवसाचा आणि आत्ताचा ह्या 7 दिवसामध्ये बराच बदल दिसून आला. मुलं स्वतः जाताना खूप खुश आहेत. त्याच्यामुळे मी या युसुफ मेहर अली सेंटरचे आणि आमच्या संस्थेचे आमचे चेअरमन रामचे ठाकूर आणि व्हाईस चेअरमन YT देशमुख सर यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि आम्ही हा कॅम्प अरेंज केला.